तिकडचा कराडच्या कोयना नदीवर असलेला 150 वर्ष जुना लोखंडी पूल बरेच अनेक वर्ष वाहतुकीकरता बंद केलेला आहे। वर्षभरापूर्वी हा पूल लाईट व्हेकल्स करता वापरता येईल का याबद्दल आमची चर्चा चालू होती। PWD बरोबर सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम हाती घेतला होता। गेलं वर्ष दीड वर्ष या पुलाच्या मजबूतीकरणाकरता खाली खोल पाण्यामध्ये जाऊन त्याचे जे पियर्स होते कॉलम होते त्यांना मजबूत करण्याचा सगळं काम सुरू झालं आणि ते आता काम संपलेलं आहे। त्यामुळे आता बहुतेक हा 150 वर्ष जुना ब्रिटिशकालीन लोखंडी पूल पुन्हा लाईट वाहतुकीकरता खुला करण्याचा प्रस्ताव आज आहे। आत्ता पुलावरून दोन चाकी वाहनं जात आहेत पण आठवड्याभरामध्ये उंचीचं बॅरिकेड टाकल्यानंतर की हेवी व्हेकल जाणार नाहीत अशी व्यवस्था केल्यानंतर चार चाकी वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात येईल। तर त्या ठिकाणी ही जर वाहतूक सुरू झाली तर हवेचा फार मोठा लोड कमी होईल आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी संगम हॉटेलच्या चौकामध्ये एक भीषण अपघात झाला होता आणि तिथं काही मंडळी मृत्यूमुखी पडली होती। तर संगम चौकातला ट्रॅफिक हा कमी करण्याकरता या पुलाच्या वाहतुकीचा फार मोठा उपयोग होईल आणि सर्व चार चाकी आणि दुचाकी आणि तीन चाकी रिक्षा ही सगळी वाहतूक या पुलावरून येईल। या पुलाचं मजबूतीकरण झाल्यामुळं पुढचे काही वर्ष या पर्यायी पुलानं वाहतूक होईल आणि जो हायवेचा जो कोयना नदीचा पूल आहे तो चालू राहील। त्या पुलाचंही दुपदरीकरणाचा प्रस्ताव नॅशनल हायवेचा आहे पण त्याला 2-3 वर्ष लागतील। तोपर्यंत कराडकरांची फार मोठी सोय या जुन्या लोखंडी कोयना पुलाच्या पुनर्जीवनीकरणामुळे होणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये हा पूल चार चाकी लाईट वाहतुकीकरता खुला करण्यात येईल। त्याकरता काय केलं की डिपार्टमेंटनी जवळजवळ 18 टन वजनाची चार वाहनं त्या पुलाच्या मध्यभागी घेऊन ठेवली होती। त्यानंतर किती त्या वजनामुळे तो किती पूल खाली जातो डिफ्लेक्ट होतोय त्याची माहिती घेतली। तर 18 टनी 4 वाहनामुळे तो जास्त खाली जात होता तो धोकादायक होता म्हणून हेवी व्हेकलला परवानगी देण्यात आली। लाईट व्हेकलला परवानगी आहे दोन्ही बाजूची वाहतूक होईल आणि आता रिक्षा तर आपलं बघतोय दुचाकीची किती वाहने होत आली आपण बघतोय चार चाकीची पण आणि दोन्ही बाजूने वाहतूक होईल त्यामुळं हायवेचा बराच ताण कमी होईल। आणखीन त्यामध्ये खूप सुरक्षितच्या दृष्टीने चांगलं आहे पण त्याचबरोबर मी या निमित्तानं सर्व दुचाकी स्वारांना आवाहन करू इच्छितो की कृपा करून हेल्मेट वापरा। हेल्मेटमुळे जे अपघात होतात त्यातून जे जीवितहानी होती ती होणार नाही कारण मी आता बरेच दुचाकी बघितले बहुतेक कुणी हेल्मेट